बायकोला स्वतःच्या पाठीवर घेतलं, सांगितलं काळजी करू नको, मी आहे तुझ्या सोबत, अजिबात काळजी करू नको, तू फक्त थोडी कळ काढ, थोडा धीर काढ. बायकोला पाठीला बांधलं आणि तो महाकाय डोंगर चढायला त्याने सुरुवात केली. पावलं पावलं टाकत राहिला, डोंगर डोंगर चढत राहिला. अर्ध्या प्रांताला बायको तळमळते, तिच्या वेदना त्याला ऐकू येत आहेत. तिच्या वेदना बरोबर तो तिला सावरतोय, आवरतोय. थोडा धीर धर, थोडा धीर धर. बघता बघता आणखी फुडाला, आणखी फुडाला. आता डोंगराचा माथा जवळ आला होता. बायको भयान तळमळायला लागलेली, वेदनेनं भयान ओरडत होती. तो त्याला सांगितलं, आलोच बघ, माथ्यावर आलो, आता फक्त उतरायचं, उतरायला वेळ नाही लागणार, आपण लगेच उतरू, काळजी करू नको, थोडा धीर धर. बघता बघता बायकोच्या आरोळ्या आणखी घुमल्या, त्याला ते बघवे ना, सोसवे ना, पाहवे ना, पण त्याही अवस्थेत तो सांगत होता का, थोडा धीर धर ग, थोडा धीर धर. हे बघ, पोचलोच आपण, पोचलोच. आणि बघता बघता तो तिला घेऊन माथ्यावर पोचला. आणि अचानक त्याच्या लक्षात आलं, मगापासून कानावर पडणाऱ्या बायकोच्या आरोळ्या आता कानावर येत नाही. बायको कणल्याचाही आवाज नाही. काळी चर दिशेत चरचरलं, एका अनामी भीतीनं हरारलं. त्याने पाठीवरनं बायकोला उतरवलं. अगं ए, आलो आलो ना, आलो आलो ना, आपण माथ्यावर आलोय ग, आता आता काही क्षणात खाली उतरू, अगं थोडा थोडा धीर धर ना. ए ए उठ. त्याची भीती खरी ठरली. माथ्यावर पोचेपर्यंत त्याच्या बायकोनी जगाचा निरोप घेतला होता. आणि अजून जगाचा चेहराही न घेतलेल्या त्याच्या तिच्या गर्भातल्या मुलानंही आर्तपणे टाहो फोडला. त्याने त्याचा रडायला लागला. अगं थोडा वेळ ग, थोडा वेळ. पण आता उपयोग नव्हता. त्या महाकाय डोंगराकडे बघत राहिला आणि कडाडला, तू मारलास माझ्या बायकोला, तू गिळलास माझा पोर, तू. पण आता काय? शांतपणे माघारी फिरला. दोन दिवस शोकात गेले, दुःखात गेले. तिसऱ्या दिवशी मात्र मनाशी काहीतरी निश्चय करून एका हातात टिकावा आणि दुसऱ्या हातात फावडं घेऊन तो डोंगराच्या पायथ्याला आला. त्याजास्त्र महाकाय डोंगराकडे बघत म्हणाला, कैक जीव घेतल्याची आतापर्यंत, कैक आया मारल्याची आतापर्यंत, कैक कळ्या तुझ्या या माथ्यावरच घुसकरल्या असतील तू, ज्यांनी अजून जगाचा चेहराही बघितला नाही, असे कोणे जीव तुझ्या चांगा कांद्यावर शेवटचा श्वास घेऊन संपले असतील. पण आता आता परत असं होणार नाही. आता कुणाची बायको मरणार नाही, ना आता कुणाचं मोर. आणि त्याने कामाला सुरुवात केली. तो डोंगर फोडायला लागला एकटाच, एकटाच अविरत. माणसं यायची, बघायची, हसायची वेळ आहे का काय? एकट्याचं काम आहे, खायचं काम आहे. त्याने दुर्लक्ष केलं. तिसऱ्या चौथ्या दिवशी माणसं घोळक्याने यायला लागली, त्याची चेष्टा करायला लागली. अरे पागल आहे का, डोकं फिरलंय का, बायको मेल्याचा धक्का बसला, याला चला कामाला. माणसं यायचे, चेष्टा उडवायचे, हसायचे, निघून जायचे. आठवडा उलटला, महिना उलटला, काम चालूच होत. बघता बघता माणसं सावध झाली. त्यांना त्याचं गांभीर्य कळालं. एक दोन माणसं येता जातात त्याच्याशी बोलू लागली. बघता बघता त्याला कधीतरी मदत करू लागली, त्याला सांगू लागली, अरे सोपं नाही बरं काम, अरे डोंगर फोडायचं काम एकट्याचं नाही, अरे नको नको शक्ती वाया घालू, अरे पिढ्यान पिढ्या चालत आलंय आपल्याकडं, तू एकटा काय करणार आहेस, तू नको नको हे करूस. पण त्याने हट्ट सोडला नाही, त्याने ध्येय बदललं नाही. अविरतपणे तो सातत्याने कष्ट करत राहिला. वर्ष उलटलं, अर्धा डोंगर त्याने फोडून काढला होता. दोन वर्ष उलटली, माथ्यापर्यंत तो पोहोचला होता. तीन वर्ष उलटली, चार वर्ष, पाच वर्ष, सहा वर्ष, सात वर्ष, दहा वर्ष, अकरा वर्ष. अविरत सातत्याने फक्त एकच काम करत होता, डोंगर फोडायचा, बास, दुसरा काही नाही. अखेर 12 वर्ष उलटली. आणि त्या 12 वर्षात त्यांनी तो पूर्ण डोंगर फोडून टाकला होता. बैलगाड्या येऊ जाऊ शकतील अशी वाट त्यानं निर्माण केली होती. त्या पलीकडच्या डोंगराच्या पायथ्याला तो बसला, आपणच निर्माण केलेल्या वाटेकडे पाहत. आणि त्या दिवशी शांतपणे मनाशी पुटपुटला, त्या डोंगराकडे बघत त्याला म्हणाला, हरलास तू, आज मी जिंकलोय, आता कुणाची बायको मारणार नाही, आता कुणाचं पोर या दुनियेत येण्यापासून हिरावलं जाणार नाही. हरलास तू, हरलास. आणि तयार झालेली सगळी वाट डोळ्यात साठवत तो तिथंच एका दगडाला टेकून बसला. तिथंच आपल्या ध्यासाचा शेवटचा श्वास घेऊन त्याला आपला शेवटचा श्वासही तिथंच ठेवला. संपला.
12 वर्ष तब्बल अविरतपणे ते काम करत होता। हिमाचल प्रदेशच्या त्या खेडेगावात जर कधी गेला तर त्या मानशीची समाधी तिथंच पाय त्याला उभारली लोकांनी, जिथं तो टेकून बसला होता, जिथं त्याने शेवटचा श्वास घेतला होता। आणि त्याच्या समाधीवर लिहिलंय, जगातील प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ही वाट निर्माण करणारा आधुनिक वाटाड्या इथं कायमचा विसावलाय। डोंगर दिसतो त्यावेळी तो आपल्याला अशक्यच वाटतो, पण प्रत्यक्ष ज्यावेळी कामाला सुरुवात होते त्यावेळी तो महाकाय डोंगर सुद्धा शरण येतो। एकटा माणूस हे जर करू शकतो तर तुमच्या माझ्यात सुद्धा ती क्षमता आहे, तुमच्या माझ्यात सुद्धा ते सामर्थ्य आहे। आपण ही अशक्य असं काहीही करू शकतो।